कान टोचण्यात पारंगत असलेल्या पुणेकरांना त्यांचाच गुण वापरून पुणे पोलिसांनी धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आता नियम तोडणाऱ्या पुणेकरांवर सतर्क पुणेकर ऍपच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. पुण्यात दिवसेंदिवस बेशिस्त वाहन चालकांची संख्या वाढू लागली आहे, त्यामुळे पुणे पोलिसांची डोकीदुखीही वाढू लागली आहे. या पुणेकरांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं पुणे पोलिसांनी ठरवलं आणि एक नंबर शक्कल लढवली आहे. कोणत्याही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनाचा नंबर आणि छायाचित्र सतर्क पुणेकर या ॲपच्या माध्यमातून पाठवणाऱ्या पुणेकरांना आता पुणे पोलीस बक्षीस देणार आहेत. थोडक्यात काय तर चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा. मात्र वाहतुकीच्या कोणत्या नियमांचं उल्लंघन केल्यास ही कारवाई होणार आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सिग्नल तोडणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, ट्रिपल सीट असणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे, झेब्रा क्रॉसिंग करणाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई होणार आहे, सीट बेल्ट न लावल्यामुळे कारवाई होणार आहे आणि वाहन चालवताना फोनवर बोलणाऱ्यांवर सुद्धा ही कारवाई होणार आहे. तर या नियमांचं उल्लंघन केल्यास ही कारवाई होऊ शकते. आतापर्यंत 5,000 पुणेकरांनी या ॲपला डाउनलोड केला आहे. पुणे तिथे काय उणे असं आपण नेहमीच म्हणतो, कारण पुणेकर वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी चर्चेत असतात. आता पुणेकर चर्चेत येण्याचं कारण तसं आहे कारण पुणे पोलिसांकडनं सतर्क नावाचं ॲप काढण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून जे बेशिस्त वाहनचालक आहेत, नियमांचं भंग करणारे जे वाहनचालक आहेत, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. तर कारवाई अशा पद्धतीने होणार आहे कारण पुणेकरच आता तो फोटो काढून सतर्क या ॲपवर टाकणार आहेत, त्यामुळे पुणेकरांनाच आता सतर्कतेचा इशारा पुणे पोलिसांकडनं देण्यात आला आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.